राजकारण म्हटलं की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव समोर येतं. राजकारणातील या तीन दिग्गजांची मतभिन्नता जरी असली तरी तीन दिग्गजांचा हुबेहूब आवाज काढणारा व्यक्ती एक असून तो बारामती तालुक्यातील सामान्य कुटुंबातील आहे. तो एक चहावाला आहे. नक्की हा दिग्गजांचा हुबेहूब आवाज काढण्याला कलाकार आहे तरी कोण, पाहूयात हा एक रिपोर्ट. या तीन दिग्गजांचा हुबेहूब आवाज काढणारा कलाकार आहे एक सामान्य कुटुंबातील आणि त्याचं नाव आहे असलम शेख. असलम शेख हा इंदापूर रोडलगत बारामतीतील देवकाती हॉस्पिटलसमोर चहाचा व्यवसाय करतो. तो अतिशय हुशार कलाकार असून गेल्या 20 वर्षापासून तो चहाचा व्यवसाय करत आहे. मात्र या कलाकाराचा आवाज दिवसभरातून एकदा तरी कानापावर पडावा यासाठी अनेकजण त्याच्या चहाच्या स्टॉलवर जाऊन चहा प्यायचं निमित्त करून त्याचा आवाज ऐकण्यासाठी येतात. मात्र असलम शेख यांनी आजपर्यंत कोणालाही नाराज केलेलं नाही आहे. अत्यंत शांत आणि नेहमी आनंदात असणारे असलम शेख यांनी लोकांच्या हृदयामध्ये घर निर्माण केलं आहे. असलम शेख हा दिग्गजांचा आवाज हुबेहूब काढत असतो. भाई बहनो, ये मोदी है, लेना के तैना हो जाए. मैंने रेल में चाय बेचा है. मेरे प्यारे देशवासियों, भाई बहनों, मैं आज तुम्हें कुछ मांगने आया हूँ. कई लोग से मैंने बने ली कि सेम तुमसे इश्यू है जिले तरी तुम्हें महाराष्ट्र में फिरते हैं पर मैंने त्या लोकल ने सगळ्याचे असे बोलायचे. मी काय म्हणताय ना नाही अभी तो मैं जवान. मित्रांनो, चांगल्या पद्धतीनं झाडं वगैरे लावली पाहिजे. आज तुम्हाला माहिती आहे बारामती ठिकाणी असेल, बाहेरची गावं बघा आणि आपली बारामती बघा. चांगल्या पद्धतीनं डेव्हलपमेंट झाली पाहिजे आणि चांगल्या पद्धतीनं झाडं वगैरे लावा. गमतीचा भाग जाऊन द्या. सूरज देवकते, स्टार महाराष्ट्र न्यूज, बारामती.